नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांनाच मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडस हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्की चाल पाहिजे. तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून रडू शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यांनीच निर्माण केली, मग त्याला सोन्याला चाफ्याचा सुगंध नसता का देता आला? अपूर्णतेत ही काही मजा आहेच की. दगडात मूर्ती असतेच, त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा, माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहा, जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा, आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही, परतून येत ते चैतन्य. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण त्यातून मासे काढतात. काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमीच पडते, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोट गावभर हिंडून आलेलं असतं. जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद धन्यवाद.